आपण पाहूयात प्रिया म्हणते की अर्जुन हा जो काही तू घाट घातला आहे म्हणजे काय मी माझा शब्द नाही फिरवणार आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मीस तन्वी किल्लेदार हे एक प्रोसिजर आहे तुम्हाला ऍडव्होकेट राकेश किल्लेदार हे सांगतीलच तेव्हा राकेश समजावून सांगत असतो तर चैतन्य त्याच्यावरती हसत असतो अर्जुन चैतन्याला म्हणतो की रविराज किल्लेदारांनी स्वतः न येता या दगडाला इथे पाठवलं आहे परंतु आपण कंटिन्यू करूयात त्यानंतर प्रिया अर्जुनला म्हणते की मला तुला काहीतरी द्यायचं आहे आणि प्रिया पर्समधील गुलाब अर्जुनला देते तेव्हा राकेश डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की हिची अक्कल कुठे लिपस्टिक लावत बसली होती असं ऑपोजिशनच्या वकिलाला गुलाब कोण देतं अर्जुन म्हणतो ओ वाव आणि तो फूल हातात घेतो परंतु तो प्रियाला म्हणतो की काय आहे ना मी तुमच्या हे गुलाबाचं फूल अजिबात अक्सेप्ट करू शकत नाही तेव्हा प्रिया म्हणते का काय झालं तर अर्जुन म्हणतो तुम्ही ऑपोजिशनच्या ला ला, प्रयत्न केला आहे असं म्हणत अर्जुन तो गुलाब इन्स्पेक्टरच्या हाती सोपवतो आणि त्यांना म्हणतो की हा एव्हिडेन्स आहे मी तिन्वी किल्लेदारांनी एका अपोजिशनच्या वकिलाला लाच देण्याचा प्रयत्न केला घ्या हे गुलाब तेव्हा प्रिया पटकन पळ जाते आणि इन्स्पेक्टरच्या हातातील गुलाब घेते आणि मे हे आपलं सज असं म्हणायला लागते प्रिया खूपच घाबरलेली असते अर्जुन म्हणतो की लाच घेणं आणि लाच देणं दोन्ही गुन्हा आहे तुम तुमच्या वकिलांनी तुम्हाला सांगितलंच असतं तेव्हा राकेश म्हणतो की अगं तन्वी ही लीगल प्रोसिजर आहे तिथे असं सहजबीज काहीच नसतं चलपटकांना अर्जुनची माफी वाघ म्हणत प्रिया अर्जुनला स्वारी म्हणते त्यानंतर अर्जुन प्रियाला म्हणतो की चला आपण रिक्रिएशनला सुरुवात करूया मिस तन्वी किल्लेदार तुम्ही जे जसं घडलं होतं मधुभाऊ कुठे होते कसे आले आतमध्ये तुम्ही कुठे होतात विलास कुठे होता हे सर्व काही नीट आठवा आणि मग तुम्ही आम्हाला जसं तसं सर्व काही सांगा आता प्रिया गडबडते आणि प्रिया सर्व काही आठवायला लागते परंतु प्रिया खूपच घाबरलेले असते ती म्हणते की हे कप लक्षात येत नाही तेव्हा अर्जुन मग तुम्ही नाही तेव्हा प्रिया सर्व काही खोटं सांगायला लागलेले असते कारण प्रियाला तिला आठवतच नसते की पूर्वी तिने काय स्टेटमेंट दिलेले होते आणि प्रिया अचूकच अर्जुनच्या जाळ्यात अडकत आहेत असते आणि मधुभाऊ निर्दोष आहेत हे स्वतःच सिद्ध करतच चाललेले असते प्रिया सर्व काही सांगायला लागते की मी जेव्हा आले होते तेव्हा मधुबा होती ते पैसे मोजत होते माझ्या पोटात दुखत होते त्यामुळे मी आतमध्ये गेले तेव्हा अर्जुन म्हणतो की मिस तन्वी किलेदार होल्ड आपण हे सर्व काही कोर्टाची लिगल परमिशन घेऊन घाट कशासाठी घातला आहे आपल्याला हे सर्व काही करून दाखवायचं आहे त्यावेळी प्रिया दरवाज्यात जाते जा आणि सर्व काही रिक्रिएशन सांगायला लागलेले असते तेव्हा अर्जुन त्या ते हवालदाराला विलासच्या जागी उभा राहण्यासाठी सांगतो आणि प्रियाच्या जागी स्वतः उभा राहतो तेव्हा प्रिया म्हणलेली असते की, स्वता तेमा लिले चे की आले तेमा ती जेव्हा आतमध्ये आली तेव्हा मधुभाऊ आतल्या खोलीत पैसे मोजत होते अर्जुन तिथून वाकून पाहायला लागतो प्रिया म्हणते अर्जुन काय करतो असतो तेव्हा अर्जुन म्हणतो या पोझिशन मधून तुम्हाला कसं दिसलं की मधुभाऊ आतल्या खोलीमध्ये पैसे मोजत आहेत आता मात्र प्रिया अचूकच अर्जुनच्या जाळ्यात अडकलेली असते प्रियाचे दाबे दनांत तर इकडे कल्पना सायलीची समजूत काढत असते कल्पना सायलीला म्हणते की अगं देव सर्व काही पाहतो आणि ऐकतो आहे मधुबाहून तुला टेन्शन आला आहे ना तेव्हा सायली म्हणते हो आज हे प्रियाला घेऊन गे आश्रमामध्ये गेले आहेत सर्व काही सत्य वधवून घेण्यासाठी कल्पना म्हणते अग आपल्या बापावरती कोणीही असे घानेडे आरोप केले तर आपल्या मुलीला वाईट वाटणारच ना तर सायली रडायला लागलेली असते सायलीमध्ये माझ्या वडिलांवर तर नको नको ते आरोप केले आहेत आई सायली रडतच कल्पनाला सर्व काही सांगत असते सायलीमध्ये मीना खूपच हातबल झाले आहे जेलमध्ये मधुभाऊ आहेत परंतु मी इथे कोंडली गेले आहे माझ्या हातात सर्व काही असूनही मी काहीच करू शकत नाही आई मी देवी आईकडे मधुबाहूंसाठी साकडं गाळत होते की आता तरी सत्य समोर आण तेव्हा कल्पना म्हणते की परंतु तन्वीने खोटी साक्ष दिली आहे असं तुम्ही म्हणत आहात परंतु तन्वीने असं का केलं असेल तर सायली म्हणते याच उत्तर आम्ही शोधतो आहे तेव्हा कल्पना सायलीची समजूत काढत म्हणते की खोट्याचं आयुष्य खूपच कमी असतं लवकरच सत्य समोर येईल सायली तू काळजी करू नकोस असं आईच्या मायेने कल्पना सायलीला शांत करते तर तिकडे अर्जुन प्रियाकडून सत्य वधून घेण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा अर्जुन म्हणतो लवकर सांगा मिसतन मी वे आपल्याकडे वेळ नाहीये तर प्रिया सांगते म्हणजे चुकून बोलले म्हणजे मी तिथे नव्हते मी ज्यावेळी आतमध्ये मधभाव होते ना मी त्यांना असं बोलत असताना अर्जुन म्हणतो तन्वी तुम्ही चुकून बोलणार असं चुकून बोलणं चालत नाही तुम्ही जे घडलं आहे ते सांगा प्रिया तर जे चालूच असतं तेव्हा प्रिया सांगायला लागते की मी आतमध्ये होते थोड्या वेळाने ज्यावेळी मला मधभाव आणि विलासचा आरडाओरडा ऐकू आला त्यांची भांडणं सुरू झाली होती त्यावेळी मी पटकन आले आणि दरवाजाच्या मागे लपले होते अर्जुन प्रियाला अचूक शब्दात पकडतो अर्जुन म्हणतो की मधुभाऊ जर त्यांच्या रूम मधून बाहेर आले आणि ऑलरेडी जर हॉल मध्ये उभे होते तर मधुबाहूंची पाठ असायला हवी ना तुमच्याकडे तोंड का काय असेल तेव्हा प्रिया अचूकच शब्दात अडकलेली असते प्रिया म्हणते स्वारी स्वारी ते चुकून झालं म्हणजे मधुभाऊंची पाठच असणार माझ्याकडे हो पाटच होती तेव्हा अर्जुन दोन कॉन्स्टेबलला तिथे उभे राहण्यासाठी सांगतो अर्जुन शब्दांचा खेळ करत वकिली डोक्याने बरोबर प्रियाला आपल्या जाळ्यामध्ये अडकवत असतो आणि सत्य वधून घेण्याचा प्रयत्न करत असतो तिकडे कॅमेऱ्यामध्ये सर्व काही रेकॉर्ड होत असतो प्रिय प्रचंड घाबरून गेलेले असते अर्जुन म्हणतो आता पुढे सांगा मिस तन्वी की हे सर्व काही कॉन्स्टेबल उभे राहिले आहेत आता पुढचा सीन आपण रिक्रिएट करूयात तेव्हा प्रिया सांगायला लागते की मधुबहुदात वोट खात विरास काकांच्या अंगावरती गेले तेव्हा अर्जुन म्हणतो एक मिनिट तन्वी किल्लेदार तुम्हाला कसं कळलं कारण मधुभाऊंची पाठ तुमच्याकडे होती तर ते दात ओढ खातायत हे तुम्हाला कसं समजलं तेव्हा प्रिया जराशी गडबडते आणि म्हणते की ते मी ना ते वॉलपेसमध्ये पाहिलं म्हणजे रिफ्लेक्शन सर्व काही मी तिथे पाहिलं तेव्हा अर्जुन म्हणतो की तुमची नजर एवढी समोर भांडणं चालू असताना वॉलपेस कसे क कस... कडे कशी काय गेली तेव्हा प्रिया सांगते मी घाबरले होते ना तेव्हा मी नजर वळवली आणि तिथे गे दिसलं ते तेव्हा अर्जुन हसायला लागतो आणि अर्जुन म्हणतो की तुम्ही खरं बोलताय ना मिस तन्वी। मी तन्वी तेव्हा प्रिया म्हणते हो मी खोटं का बोलेन आणि त्यानंतर वि विलास काकांचा मुद्भवनी खून केला तेव्हा अर्जुन म्हणतो एक मिनिट तुम्ही जे बोलताय ना ते सर्व काही चुकीचं आहे कारण वॉल पीस आत्ता ज्या भिंतीवर आहे त्यावे ज्यावेळी खून झाला होता त्यावेळी ते मागच्या भिंतीवर होतं मग तुम्हाला कसं काय दिसलं ते प्रिया परत एकदा खोट सांगायला लागते ते ते ला। ती म्हणते नाही मी रूम मध्ये जात होते ना त्यावेळी मी वळून पाहिलं ते वॉलपीस नक्की तिथेच असणार अर्जुन म्हणते तिथेच असणार म्हणजे तुम्ही नक्की काय बघितलं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का तुम्ही ते जे सर्व काही बघितले त्याच्याबद्दल तुम्हाला खात्रीच नाही प्रियाला अचूक शब्दामध्ये अडकवत अडकवत अर्जुन सत्यवधून घेत असतो तर प्रिया म्हणते नाही म्हणजे मी माझ्या रूम मध्ये निघाले होते ना अर्जुन म्हणतो इथे समोर तुमच्या समोर भांडणं होत होती खून होत होता आणि तुम्ही काय रूम मध्ये डोक्याला बांब लावून झोपायला जाणार होतात का तेव्हा चैत्यने हसायला लागतो तर राकेशला प्रियाचा खूपच राग येत असतो प्रिया, प्रिया म्हणते नाही मी खूपच घाबरले होते ना त्यावेळी मला सुचलंच नाही की मी काय करावं परत एकदा अर्जुन प्रियाला म्हणतो काय आहे ना वॉल पीस आहेत त्याच जागेला होतं ते तिथं मागच्या भिंतीवर लावलंच नव्हतं आणि तुम्ही अचूकपणे सांगितलं की तुम्ही त्या वॉलपीसमध्ये मधुभावना पाहिलं परंतु तुम्हाला खरंच जे काही खून झाला आहे त्यातील एकही गोष्ट आठवत नाही तेव्हा सर्व काही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतच आणि अर्जुन जे काही प्रश्न विचारत असतो त्यावेळी प्रिया सर्व काही खोटे उत्तरं देऊन स्वतःच अडकत चाललेली असते अर्जुन म्हणतो की ठीक आहे मी किल्लेदार तुम्ही मला कोर्टामध्ये सांगितलं होतं की तुम्ही टेबलाच्या किंवा कपाटाच्या मागे लपला होतात म्हणजे तुम्हाला जरास कन्फ्युजन होतं मग तुम्ही नेमकं कुठे लपला होतात तेव्हा प्रिय सांगते त्या टेबलाच्या पाठीमागे अर्जुनने त्या इन्स्पेक्टर अर्जुन हवालदाराला त्या ते टेबलाच्या पाठीमागे जायला सांगतो परंतु हवालदाराला त्या ते टेबलाच्या ते पाठीमागे लपताच येत नसतो तेव्हा अर्जुन म्हणतो की घ्या हे सर्व काही इथेच सिद्ध झालं तेव्हा प्रिया डोळे बंद करते आणि सर्व काही आठवायला लागते आणि प्रिया म्हणते की तू खोटं बोलण्यात एक्सपर्ट आहे ती स्वतःच्या मनाशी बोलत असते तेव्हा प्रिया तू ही डुओ आणि डाय सिस्टम आहे त्यामुळे तू अजिबातच घाबरू नकोस जे काही आहे ते खोटो बोल आणि अर्जुनच्या कचाट्यातून सूट नाही तर तुला कायमच्याच जेलमध्ये जावं लागेल अर्जुन बोलणार इतक्यात प्रिया मोठ्याने मध्ये एक मिनिट अर्जुन तू असे अजिबातच घाई करू नको कारण मला सर्व काही आठवून तुम्हाला रिक्रिएशन सांगायचं आहे आणि तुम्ही तसं करणार आहात ना ती इन्स्पेक्टरमध्ये कायांना जे हवालदार आहेत त्यांची शरीरयष्टी खूप मोठी आहे आणि मी त्या टेबलाच्या पाठीमागे सहज मावते त्यामुळे प्रिया त्या टेबलाच्या पाठीमागे जपते आणि तेव्हा प्रिया बरोबर अचूक त्या टेबलाच्या पाठीमागे लपलेली असते हे पाहून अर्जुनला जरा खूप मोठा धक्काच बसतो तर प्रिया अर्जुनामध्ये एक मिनिट अर्जुन ना असं शब्दात पकडून खोटं बोलून माझ्याकडून खोटी साक्ष घेण्याचं किंवा सत्यवधवून घेण्याचा अजिबातच प्रयत्न करू नकोस काय आहे ना मी रविराज किल्लेदारची मुलगी आहे माझं डोकं सुद्धा रविराज किल्लेदार सारखं धारदार आहे तेव्हा अर्जुन प्रियाला चांगलेच तोंडावर पाडतो आणि म्हणतो की मग वॉलपीस कुठे होता हे सांगण्यास सा, सांगताना तुमची धारदार बुद्धी कुठे गेले होती। ते इतक्यातच राकेश अर्जुना म्हणतो एक मिनिट अर्जून तू तन्वीला असं प्रेशराईज अजिबातच करू नकोस पाहिलंच ना ती किती घाबरली आहे आणि या आश्रमात आली का ती अशीच घाबरून जाते अर्जुन म्हणतो मिस तन्वी किल्लेदार कितीही घाबरले कि किंवा कितीही पॅनिक झाले ना तरी सुद्धा मिस तन्वी किल्लेदारला सत्य सांगावच लाग प्रिया सर्व काही रिक्रिएशन करून सांगायला असते आणि तसंच अगदी ते, ते हवालदार करत चाललेले असतात प्रिया सर्व काही खोटं बोलत असते तेव्हा प्रिया सांगते की विलास काका खाली बसले होते आणि मधुभाऊने बंदूक त्यांच्यावरती रोखली होती तेव्हा अर्जुन तो ते एक मिनिट बंदूक कुठून काढली होती मधुभाऊनी त्यांच्या हातात बंदूक कशी काय आली तेव्हा प्रिया म्हणते त्या साक्षीला वाचवण्यासाठी मला काय काय करावं लागतं आहे प्रिया म्हणते मला माहीत नाही अर्जुन मग तो माहित नाही म्हणजे तुम्हाला हे तर सांगावच लागेल तेव्हा प्रिया म्हणते माझी मी चोरून लपून बसले होते ना आणि माझ्याकडे मधुबाहून पाठ होती मग त्याने पिस्तूल कुठून आणला आहे मला मा कसं माहिती असणार प्रिया खूपच घाबरलेली असते ती डोक्यालाच हात लावते प्रिया म्हणते की मी एकदा सांगितलं ना की मला माहित नाही कारण मी घाबरले होते ते समोर रिक्रिएशन म्हणजे खून व्हायला लागलेला होता आणि मी माझ्या अंग खर तर थरथर कापत होतो माझ्या तोंडातून शब्दच फुटायला तयार नव्हते तर अर्जुन मग तो एखादी ओरडला असतात ना तेव्हा प्रिया म तेच सांगते ना माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते अर्जुन मग तो बरं मग पुढे काय घडलं तेव्हा प्रिया सांगते की मधुभाऊनी ते पिस्तूल विलास काकांच्या डोक्यावरती धरलं प्रिया बरो अचूकपणे खोटं बोलत चाललेली असते आणि राकेशला तिच्या बुद्धीचं खूपच कौतुक वाटत असतं तर, तर अर्जुन स्मार्टगर किती स्मूथली खोटं बोलतेही तर तिकडे सायलीचा खूपच कॉन्फिडन्स असतो अर्जुनवरती आणि कल्पना सुद्धा म्हणते अर्जुन खरंच तुझ्या मधुभावना सोडवून आणेन तेव्हा सायली म्हणते की त्यांच्यावर तर विश्वास आहे ना माझा उगाच त्यांचं एवढं नाव नाही असं आश्रमात परत जाणं पुन्हा ती घटना घडवणं आणि सत्यवधवून घेणं असं कुणाला सुचलं असता आई म्हणून माझा सरांवरती खूपच विश्वास आहे सायलीचं अर्जुनवरचा तो विश्वास आणि ठामपणे अर्जुनबद्दल जे काही सांगत असते ते पाहून कल्पनाला मात्र खूपच कौतुक कौ वाटत असतं तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायली अर्जुनवरती खूपच चिडलेले असते कारण अर्जुनेच आता साधा जामीनसुद्धा मिळवून दिलेला नसतो इतक्यातच ते कल्पना येते आणि कल्पना सांगते की उद्या हरतालिकेचा उपवास आहे आणि तुला करावाच लागेल सायली तेव्हा सायली म्हणते अर्जुनला की नाही मी अजिबातच उपवास करणार नाही अर्जुन म्हणतो तुम्हाला उपवास करावाच लागेल तुम्ही उपवास केला पाहिजे तेव्हा सायली म्हणते एक तर तुम्ही मधुभाऊनात साधा जामीनसुद्धा मिळवून दिलेला नाही उलट मी तुमची खोटी बायको म्हणून या घरात राहते अजून तुमच्या सर्व काही रीतीबाती पाळते तुमच्यासाठी सर्व काही कर आणि तुम्ही सदा मधुना जामीन मिळवून दिला नाही असं म्हणत सायली खूपच चिडलेली असते आणि रागाने ते झोपायला जाते सायली खूपच रडत असते अर्जुन म्हणतो की जर उद्या याने उपवास नाही केला त्यांनी सर्व रीतीभाती नाही पाळलं तर मी मोमला काय उत्तर देणार आहे असं म्हणून अर्जुनला टेन्शन येतं